नमस्कार सदैव धक्कादायक घटना समोर आलेली आहे। विरार मध्ये तरुण सोबत असं काय घडलं की डोक्याला हात माराल। नक्की घटना काय बघा। डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात एक इस्त्रीवाला सोनू कनुजे याने विरार येथील एका तरुणीच्या मोबाईल नंबरवर मिस कॉल दिला। त्यानंतर हा फोन मुलीचा असल्याचं त्याच्या लक्षात आल्यानंतर तिच्या व्हॉट्सअपवर असलेले मेसेज करण्यास त्याने सुरुवात केली। तरुणीने तिला व्हॉट्सअपवर आलेले मेसेज सर्व आपल्या वडिलांना दाखवले। त्यानंतर तिच्या वडिलांनी त्याला मेसेज करून रिप्लाय करून उत्तर सहज दिलं, मात्र तरीही सोनू कनुजा हा असलेल्या भाषेत शिवीगाळ करून धमक्या देऊ लागला। त्यानंतर तरुणीच्या वडिलांनी विरार पोलीस ठाणे गाठून सोनू कनुजा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली। विरारचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनेची तत्काळ गंभीर दखल घेत अवघ्या 24 तासात आरोपी सोनू कनुजा याला पोलिसांनी अटक केली। अटक आरोपी सोनू कनुजा हा मूळचा उत्तर प्रदेश मधील विवाहित आहे। त्याची मुले व पत्नी उत्तर प्रदेशील येथे आपल्या गावीच राहतात। अटक आरोपी सोनू कनुजा हा डोंबिवली येथे आपल्या इस्त्रीच्या दुकानात काम करून तो तिथेच राहतो। दुकानात कपडे इस्त्री करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या महिलांचा नंबर घेऊन अनेक महिलांना त्याने अश्लील मेसेज केल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे।